कुठून आणलास? अरे बाबा, शेटानीने दिलेला आहे, तिच्या बदल्यात आता मना मोठमोठी बासना घासायला लागणार. पण मी घासणार, पण ही अशी फाटची बनियन नाही घालायची. इसरमा, तू लई माया करतेस. मग मी आहे तसा, मी मोठा होणार आहे. तू कोण होणार आहे? मी असा मोठा म्हणजे कोण होणार ते अजून जणला काही ठरविलेला नाही, पण मी मोठा होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, फुलाजी बुवा की जय. बाला बाला, दगडूला व्यवस्थित एसटी मध्ये बसविला ना. हो, जली खिडकी गावली बरा झाला, वाकायची तर सोय झाली. लिंबा घातली ना त्याच्या पिशवीत. लिंबा घातलीला, पेपर मिठा घातलीला, आणि वाटत खायला संत्र्या मोसंबी. आपण पान सुपारी ती पिन घातलेली आहे आणि कंडक्टरला सांगून ठेवलेलं आहे, याच्यावर लक्ष ठेव. या करांगलीवर केला की बस थांबव. तू हो मानला? नाही हो मानला. म्हणला कल आली तर दाबून ठेव. जल्ला जलक्या मनाचा दिसताय. होय तर, पण जल्ला आपला दगडू लय कवल्या काळजाचा आहे. यष्टी फुरफुरायला लागली ना तेव्हा त्याच्या जल्ला डोळ्यात ना टपाटप पाणी गळायला लागला. मी म्हटलं रांड्याच्या दगडू बाय, त्याला रडतच कशाला? त्या म्हणतो कसा, बालू मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जात आहे ना, तर माझ्या मनात कायच्या काय होतंय. पण मी म्हटलं घाबरू नकोस, तो परत मुंबईला यायचा, त्याशिवाय कसा भागणार आहे आपला. अरे मुंबई हीच आपली माता आहे आणि बासना आपली पोराबाला आहे ना. बरोबर व्हायचा असतो. अरे जसे आपण पोराबालांना धुवताव का नाही, तशीच बासना धावतो का नाही, मला सांग बालू. बालू हा बघ, हा बघ मना कपडा आणला इस्लामाने. त्याला बारा दिसतोय कांता, त्याला नायलान का व्हायला. मांजरपाट तिची भन बादली दाबली ती, कुणी काय असं प्रेमाने दिलेलं तर किती रुपयाचा किती दिडक्याचा असा विचारायचा असत आहे. त्याच्या मागची प्रेमाची भावना महत्वाची. म्हणजे शेटाने प्यारमान दिला आणि तू जल्ला प्यारमान घेतलंस काय? मग पुढे काय झालं? पुढे काय बी झालेला नाही. ओ असा कसा, असा कसा? तुझ्या परास लय दिवस मी ह्या लाईनीत आहे. आता मी कोणाचा बदली म्हणून जायत नाही. मी आता जातू झालेलाय, मला सगळ्या गोष्टीची खबर असते. बोल, शेटाने तुला पाय चपाय लावला का नाही? बोल बघत लाव ना, त्याला करवानल्याशिवाय बोलायचा नाही. मग पुढं काय झालं? हे बघ, पुढं काय झालेला, माझा जल्ला प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे तर प्रायव्हेट घाल मोरीत. मना शिकवतोस, तुला शेटाने पाय चपाय लावला नसतील होय का नाही? मग तू चेपतोयस. मग ती म्हणाली आणखीन वर, मग तू आणखीन वर चेपतोयस. तुझ्या मनात नुसता फरफरायला लागला. मग म्हणाली आणखीन वर, तू आणखीन चेपतोयस. मग घंटी कोकलताय आणि कांती भाई येता आहे. मग त्या जल्ला बासन घासायला जावा आणि मोरीत मेलेला उंदीर पडावा अशी अवस्था झाली नाही तुझी? सांगी याचा काय आणि बोली याचा काय? मी आपला डायरी खापी साथ म्हणजे बासना घासाया मोरीत होय ना. पण असा निराश व्हायचा ना, असा निराश व्हायचा नाही.